हेलो स्टूडेंट्स, आज आपण कवर करणार आहोत टॉपिक कॅपिलॅरिटी अँड कॅपिलरी ॲक्शन. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 51, द करेक्ट रिलेशन इज. तर मित्रांनो, आपल्याला इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि तो हाईट ऑफ लिक्विड राईज इन अ कॅपिलरी ट्यूब, तो आहे 2t cos θ अपॉन rho g. बरोबर, सॉरी, 2t cos θ अपॉन rho g. बरोबर, तर आपल्याला इथं या रिलेशनमध्ये चार ऑप्शन दिलेत आणि स्मॉल आर ची व्हॅल्यू विचारली. हा जर फॉर्म्युला रिअरेंज केला तर आपल्याला स्मॉल आर इज इक्वल टू भेटेल, हा आर वरती जाईल आणि एच खाली येईल, भेटेल 2t cos θ अपॉन rho g, आणि आपला असेल ऑप्शन नंबर ए. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. त्यामध्ये बघा काय सांगितलंय, अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इमर्स व्हर्टिकली इन अ लिक्विड रेकॉर्ड्स अ राइज ऑफ 3 cm. राइज ऑफ 3 cm म्हणजे काय, राइज झालेली हाईट आहे ती किती आहे, 3 cm. बरोबर, आणि आपले ऑप्शन सेंटीमीटर मध्येच दिलेले असल्यामुळे आपण युनिटमध्ये कन्वर्जन थोड्या वेळ स्टॉप करतोय. पुढे बघा, इफ द ट्यूब इज इमर्स इन अ लिक्विड ऍट अन अँगल ऑफ 60 degree. ट्यूब लिक्विड मध्ये ठेवली आणि त्यावेळेस अँगल किती डिग्री ठेवलाय, 60 degree विथ वर्टिकल. तो जो अँगल कोणाशी झालेला आहे, विथ वर्टिकल, द लेंथ ऑफ द कॉलम अलॉंग द ट्यूब इज, त्या ट्यूब मध्ये किती लिक्विड राईज झालेलं असेल. आणि आपल्याला चार ऑप्शन दिलेत, ऑप्शन ए आहे 2 cm, बी 3, ऑप्शन सी 6 अँड ऑप्शन डी 9. तर बघा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला जाईल. बरोबर, तर यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, पहिल्यांदा इन अ कॅपिलरी ट्यूब हे इमर्स व्हर्टिकली इन अ लिक्विड. कॅपिलरी ट्यूब जेव्हा अशी होती म्हणजे व्हर्टिकल होती, तेव्हा ती किती हाईट रेकॉर्ड करत होती, 3 cm. तेव्हा ती हाईट रेकॉर्ड करत होती 3 cm. त्यांनी तीच कॅपिलरी ट्यूब व्हर्टिकली इन्क्लाइन केली म्हणजे ती कॅपिलरी ट्यूब झाली असेल अशी. बरोबर, आणि जेव्हा कॅपिलरी ट्यूब व्हर्टिकली इन्क्लाइन केली तेव्हा त्याने व्हर्टिकलशी अँगल केला होता 60 degree. व्हर्टिकलशी अँगल 60 degree म्हणजे मित्रांनो हॉरिझॉन्टलशी अँगल असेल 30 degree, कारण टोटल अँगल असेल कॅपिलरी ट्यूबचा 90 degree. तर आता लिक्विड कसं राईज होईल, लिक्विड असं राईज होईल. बरोबर, या वेळेने राईज होईल. सपोज याला काहीतरी मी लिक्विड जे राईज झालंय त्याला म्हणतो एल हाईट. इकडे साईडला मी ती डायग्राम ड्रॉ करतो. पहिली आपली कॅपिलरी ट्यूब अशी होती, आता कॅपिलरी ट्यूब इन्क्लाइन झाली ॲट अन अँगल ऑफ 60 degree. बरोबर, आणि जर हॉरिझॉन्टलशी आपण अँगल पाहिलं तर कॅपिलरी ट्यूबने हॉरिझॉन्टलशी अँगल केलेलं आहे 30 degree. पहिल्यांदा कॅपिलरी ट्यूबमध्ये हाईट एच रीच झालेली असेल. बरोबर, तर कॅपिलरी ट्यूब जेव्हा 60 degree इन्क्लाइन केली तेव्हा किती हाईट रीच होते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग बघा, समजा ते लिक्विड इथपर्यंत राईज झालंय. बरोबर, पण ते इन्क्लाइन झालंय म्हणून त्याची जी लेंथ आहे ती एल घेतो आणि त्याची हाईट जी ती किती घेतो, एच. डायग्रामकडे जर पाहिलं तर आपल्याला भेटेल साईन 30 इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस एच अपॉन एल, म्हणजेच एल इज इक्वल टू आपल्याला भेटेल एच अपॉन साईन 30. बरोबर, एच हाईट किती सांगितलेली, 3 cm, आणि साईन 30 ची व्हॅल्यू असते, सॉरी, 1/2. मग टोटल आपला आन्सर येईल 6 cm. ऑप्शन सी 6 cm आपला आन्सर येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 53. अ कॅपिलरी ट्यूब हॅव्हिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅपिटल ए, वॉटर रायजेस टू अ हाईट ऑफ स्मॉल एच इफ अ क्रॉस सेक्शनल एरिया इज रेड्यूस टू a/9. मित्रांनो एक लक्ष द्या की एच आणि एचं काय रिलेशन आहे हे फाइंड आउट करू, आपल्याला याचा आन्सर भेटून जाईल. आपल्याला माहिती आहे एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन स्मॉल rho g. या फॉर्म्युल्याकडे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्मॉल आर. आणि कॅपिलरी ट्यूब जी आहे त्याचा एरिया कसा काढला जाईल, एरिया काढला जातो πr² या दोघांकडे जर पाहिलं तर तुम्ही असं म्हणू शकता की ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r² म्हणजेच ए इज डायरेक्ट सॉरी स्क्वेअर रूट ऑफ ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू r. ते जर इथे पुट केलं तर इथे काय लिहिणार, प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ए. बरोबर, मग एच इज प्रपोर्शनल टू काय आलंय,
स्क्वेअर रूट ऑफ ए आणि कसं आलंय इन्वर्सली प्रपोर्शनल टू, मग काय भेटेल एच टू अपॉन एच वन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ उलट प्रपोर्शन ए वन अपॉन ए टू, कारण इन्वर्सली प्रपोर्शनल असल्यामुळे प्रपोर्शनॅलिटी कशी घेणार आहे आपण रिव्हर्स प्रपोर्शनॅलिटी उलटी, बरोबर. मग आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे एरिया रिड्यूस झाला म्हणजे सेकंड जो एरिया आहे तो किती आहे ए बाय नाईन, मग पुट करायचं एच टू अपॉन एच वन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पहिला एरिया ए वन होता आणि सेकंड जो एरिया आहे तो इनिशियली जो एरिया आहे ए त्याच्यापेक्षा कितीने कमी झालाय नाईन ने, मग ते कसं पुट करणार ए वन बाय नाईन. हे बघा आपण यामध्ये एच टू एच वन एच टू एच वन का घेतोय, आपण सगळे प्रपोर्शन तसेच सोडवतोय म्हणून, बरोबर. हा ए ए काय होईल कॅन्सल स्क्वेअर रूट ऑफ वन अपॉन वन अपॉन नाईन, स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय भेटेल थ्री, हा वन अपॉन नाईन वरती जाऊन काय होईल थ्री आणि हा एच वन इकडे जाऊन एच वन म्हणजे याचा ऑप्शन येईल ऑप्शन बी स्क्वेअर रूट ऑफ थ्री एच. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय थ्री लिक्विड्स ऑफ डेन्सिटी. क्वेश्चन नंबर 54 मध्ये तीन लिक्विड सांगितले आणि डेन्सिटी सांगितले आहेत, पहिल्याची रो वन दुसऱ्याची रो टू आणि तिसऱ्याची आहे रो थ्री. त्यांची सिक्वेन्स बघा कशी, त्यांनी असं सांगितलंय की रो वन इज ग्रेटर दॅन रो टू इज ग्रेटर दॅन रो थ्री, रो वन इज ग्रेटर दॅन रो टू इज ग्रेटर दॅन रो थ्री हॅव्हिंग सेम व्हॅल्यूज ऑफ सरफेस टेन्शन. त्यांचा जो टी आहे तो काय सेम आहे, बरोबर, टी चेंज होत नाही. त्यानंतर काय सांगतात बघा, राईज टू द सेम हाईट ऑफ थ्री आयडेंटिकल कॅपिलरीज, आयडेंटिकल म्हणजे त्यांच्या बाकीच्या प्रॉपर्टीज सेम आहेत रेडियस वगैरे, बरोबर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ते विचारतात थीटाचा आणि त्याचा संबंध काय, तर आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे आतापर्यंत एच इज इक्वल टू टू टी कॉस थीटा अपॉन आर रो जी. या फॉर्म्युल्याकडे व्यवस्थित जर पाहिलं तर हा रो वरती जाईल आणि बाकीचे सगळे जर सेम ठेवले तर काय सांगणार रो इज प्रपोर्शनल टू कॉस थीटा, रो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थीटा, बरोबर. इथपर्यंत क्लिअर होतंय रो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थीटा, बरोबर. मग आता रो रोची व्हॅल्यू जशी जशी इन्क्रीज होत जाईल तशी तशी कॉस थीटाची व्हॅल्यू काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल. आता कॉस थीटामध्ये थीटाचं थीटाची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असते झिरो डिग्रीला, बरोबर. थीटा सगळ्यात जास्त कधी असतो झिरो डिग्रीला, काय असतो मॅक्सिमम असतो आणि पाय बाय टू ला कॉस थीटा काय असतो मिनिमम असतो, बरोबर. झिरो डिग्रीला मॅक्सिमम आणि पाय बाय टू ला मिनिमम, आणि याच्यावरून आपल्याला दिसेल की रो मोठा तर थीटा मोठा, मग रो वन मोठा होता म्हणून थीटा वन काय येईल ग्रेटर येईल कोणापेक्षा थीटा टू पेक्षा आणि थीटा टू ग्रेटर येईल थीटा थ्री पेक्षा आणि कॉसची सगळ्यात जास्त व्हॅल्यू होती झिरो डिग्रीला आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू होती पाय टू सॉरी झिरो रेडियन और पाय बाय टू रेडियनला सगळ्यात काय होती मिनिमम व्हॅल्यू होती, मग आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 55, अ कॅपिलरी ट्यूब ए इज डीप इन अ वॉटर अनदर आयडेंटिकली ट्यूब, ए एक कॅपिलरी ट्यूब वॉटरमध्ये डीप केली दुसरी एक आयडेंटिकल म्हणजे त्याची सेम रेडियस असेल आणि मटेरियल पण सेम असेल इज डीप इन अ सोप वॉटर सोल्युशन, दुसऱ्यांनी कशात डीप केली सोप वॉटर सोल्युशन मध्ये. द रिलेटिव्ह नेचर ऑफ लिक्विड कॉलम विच ऑफ द फॉलोइंग शोज द रिलेटिव्ह नेचर ऑफ लिक्विड कॉलम इन द ट्यूब, तर सिंपल लक्षात ठेवा जे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर आहे ते ग्रेटर असतं कोणापेक्षा सरफेस टेन्शन ऑफ सोप प्लस वॉटर, बरोबर. आणि आपण याचा फॉर्म्युला शिकलेलोच आहोत हे बघा इथे पण आहे एच इज इक्वल टू टू टी कॉस थीटा अपॉन आर रो ची, याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की हाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस टेन्शन, बरोबर. मग ज्याचं सरफेस टेन्शन जास्त त्याची हाईट जास्त. आता चार ऑप्शन दिसतात, पहिल्यांदा ऑप्शन ए हा तर येणारच नाही कारण ए चं सरफेस टेन्शन जास्त आहे, बरोबर ना. ए मध्ये काय फक्त वॉटर आहे आणि बी मध्ये काय सोप प्लस वॉटर, मग याचं सरफेस टेन्शन जास्त आहे तर ऑप्शन ए येणार नाही. आता ऑप्शन बी मध्ये काय आहे की एचं सरफेस टेन्शन जास्त आहे एची हाईट पण जास्त दिलेली आणि बीचं सरफेस टेन्शन कमी बीची हाईट पण कमी दिलेली ऑप्शन बी, तर तुम्ही म्हणणार की हे बाकीचे ऑप्शन काय आहेत, तर बघा ऑप्शन सी मध्ये त्याचा जो मिनिस्कस आहे तो कॉनकेव्ह आहे आणि बीचा जो मिनिस्कस आहे तो कॉनवेक्स आहे. वॉटरचा मित्रांनो मिनिस्कस कधीही कॉनवेक्स येत नाही, बरोबर. सोप सोल्युशन प्लस वॉटरचा म्हणून सी ऑप्शन पण येणार नाही आणि डी ऑप्शन पण येणार नाही.
56 नंबर, इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस कॅपिटल आर स्ट्रेट थिन मेटल वायर ऑफ रेडियस स्मॉल आर इज इन्सर्टेड सिमेट्रिकली अँड वन एंड ऑफ द कॉम्बिनेशन इज डीप इन अ वॉटर इन सच अ वे दॅट लोअर एंड ऑफ कॉम्बिनेशन इज ॲट सेम लेवल द राईज ऑफ वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब इज. जनरली आपण राईज ऑफ वॉटरचा फॉर्म्युला पाहिला होता, तो होता एच इज इक्वल टू 2t cos थीटा अपॉन स्मॉल आर रो इंटू जी, बरोबर. तर त्यामध्ये बघा त्यांनी काय केलंय, कॅपिटल आर रेडियसची कॅपिलरी ट्यूब घेतली, बरोबर, आणि त्यामध्ये काय केलंय, स्मॉल आर रेडियसची एक वायर एंटर केली, इन्सर्ट केली, बरोबर. तर माझी इफेक्टिव्ह रेडियस किती असेल, टोटल माझी कॅपिलरी ट्यूबची कॅपिटल आर मायनस स्मॉल आर ची जी वायर इन्सर्ट केली ते सॉलिड मटेरियल आहे, बरोबर, त्याची रेडियस त्यातून सबट्रॅक्ट करावं लागेल, ही असेल माझी इफेक्टिव्ह रेडियस. मग माझा फॉर्म्युला कसा होईल, एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन या स्मॉल आरच्या ऐवजी काय लिहिणार मी, कॅपिटल आर मायनस आर इंटू रो इंटू जी. आता तुम्ही म्हणणार की सर हा कॉस थीटा इथे आलाय आणि कॉस थीटा ऑप्शन मध्ये नाहीये, तर त्यासाठी थोडस थेरोटिकली लक्ष द्या. जेव्हा मी स्मॉल आर लिहितो तेव्हा तो स्मॉल आर असतो रेडियस ऑफ कॅपिलरी, आणि जेव्हा मी कॅपिटल आर लिहितो तेव्हा तो असतो रेडियस ऑफ मिनिस्कस, बरोबर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे कॉस थीटा येणार नाही. कसा बघा, जर समजा माझा मिनिस्कस असा आहे तर कॅपिटल आर कुठला असेल, तर हे जे सर्कल तयार होणार आहे असं, बरोबर, मिनिस्कसचं, त्याची रेडियस असेल कॅपिटल आर, आणि स्मॉल आर काय असेल, तर स्मॉल आर असेल रेडियस ऑफ कॅपिलरी, बरोबर, आणि इथे होतो अँगल थीटा. तर स्मॉल आरला कसं पुट केलं जातं, कॅपिटल आर कॉस थीटा, बरोबर. स्मॉल आरला कसं पुट केलं, एक मिनिट, सॉरी, इथे बघा या फिगरमध्ये बघा, कॉस थीटा इज इक्वल टू काय भेटेल, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. मग स्मॉल आरला कसं पुट केलं जाईल, कॅपिटल आर कॉस ऑफ थीटा. म्हणून इथं हा जो स्मॉल आर आहे त्याच्याऐवजी काय येणार आहे, कॅपिटल आर मायनस स्मॉल आर कॉस ऑफ थीटा. कॉस थीटा कॅन्सल होतील आणि ऑप्शन आपल्याला भेटेल 2t कॉस थीटा, सॉरी 2t अपॉन कॅपिटल आर मायनस स्मॉल आर इंटू रो जी, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 57 आहे, इन अ कॅपिलरी ट्यूब एक्सपेरिमेंट अ व्हर्टिकल 30 सेंटीमीटर लॉंग कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ वॉटर. वॉटर रायजेस अप टू अ हाईट ऑफ 10 सेंटीमीटर ड्यू टू कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे त्यांनी एक 30 सेंटीमीटर कॅपिलरी ट्यूब ठेवली, बरोबर, आणि त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर किती राईज झालंय, अप टू 10 सेंटीमीटर, बरोबर. हाईट ऑफ राईज किती झालंय, 10 सेंटीमीटर झालंय, आणि टोटल जी कॅपिलरी ट्यूब आहे तिची हाईट किती आहे, 30 सेंटीमीटर, बरोबर. त्यांनी काय सांगितलंय, इफ दिस एक्सपेरिमेंट इज कंडक्टेड इन फ्रीली फॉलिंग इलेवेटर. फ्री फॉल इलेवेटर म्हणजे काय, फ्री फॉल इलेवेटर म्हणजे असं इलेवेटर की ज्यामध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी याची व्हॅल्यू 0 असते, बरोबर. द वॉटर कॉलम बिकम्स, तर लक्षात ठेवायचं की जेव्हा फ्री फॉल कंडिशन येईल तेव्हा जो वॉटर कॉलम आहे तो इक्वल टू असेल, फॉर फ्री फॉल, तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, फॉर फ्री फॉल हाईट ऑफ राईज इज इक्वल टू हाईट ऑफ कॅपिलरी. कोणाची इक्वल असते ती हाईट, कॅपिलरीच्या इक्वल असते, बरोबर. मग याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. बाकी जेव्हा थेरॉटिकल टॉपिक होईल, क्लासेस कंटिन्युअस होतील, त्यावेळेस मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवल कसं येतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59, बरोबर. क्वेश्चन नंबर 59 मध्ये काय सांगितलंय, अ 20 सेंटीमीटर लॉंग कॅपिलरी ट्यूब इज डीप व्हर्टिकली इन वॉटर अँड लिक्विड रायजेस अप टू 10 सेंटीमीटर. लिक्विड कुठपर्यंत राईज होतं, 10 सेंटीमीटर. इफ द एंटायर सिस्टीम इज केप्ट इन अ फ्रीली फॉलिंग प्लॅटफॉर्म द लेंथ ऑफ वॉटर कॉलम इन द ट्यूब विल बी. सिमिलर प्रॉब्लेम आहे फ्री फॉलिंग प्लॅटफॉर्मवरती, की जी जेवढी लॉंग कॅपिलरी ट्यूब आहे तेवढंच लॉंग काय असेल, त्याचं हाईट ऑफ वॉटर राईज किंवा हाईट ऑफ लिक्विड राईज, याचे जे काही डेरिव्हेशन्स आहेत ते जेव्हा आपण क्लासेस कंटिन्युअस होतील तेव्हा त्यामध्ये इन्क्लूड करू.
नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 59, द हाईट ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर. स्मॉल आर किती सांगितलं आहे, 2 सेंटीमीटर. अँड हाईट किती सांगितली, एच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सॉरी, एच इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. व्हॉट शुड बी द रेडियस ऑफ कॅपिलरी इफ द वॉटर राइजेस 8 सेंटीमीटर इन अ ट्यूब. मग याला आपण 1-1 नाव देऊ. आणि सेकंड हाईट पण त्यांनी सांगितली किती, 8 सेंटीमीटर. जेव्हा राईज होईल तेव्हा त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती असेल, बरोबर. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन स्मॉल आर रो जी, बरोबर. मग एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन स्मॉल आर रो जी, याचाच अर्थ असा की एच इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर. लक्षात ठेवायचं, एच इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग आपल्याला फाइंड आउट करायचं, आपल्याला सेकंड रेडियस फाइंड आउट करायची. मग हा रेशो कसा येईल बघा, आर टू अपॉन आर वन, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणून उलट, त्याच्या समोर काय येईल, एच वन अपॉन एच टू. मग आर टू व्हॅल्यू माहित नाही, आर वन व्हॅल्यू किती आहे, 2 सेंटीमीटर इज इक्वल टू एच वन. एच वन ची व्हॅल्यू किती आहे, आपल्याला सांगितलेले 4 सेंटीमीटर अपॉन एच टू. एच टू ची व्हॅल्यू किती आहे, 8 सेंटीमीटर. 4 1 4, 4 2 8, हे 2 आणि 2 कॅन्सल. आर टू इज इक्वल टू किती आलं, 1 सेंटीमीटर, ऑप्शन ए. त्यानंतर